कळवण तालुक्यातील कनाशी येथे रविवारी आठवडी बाजार भरतो. या परिसरातील जवळपास 30 ते 35 खेड्यातील नागरिक हे या बाजारात खरेदीसाठी येत असतात. मात्र ग्रामपंचायतीने काहीशा मूलभूत सुविधा दिल्या नसल्याने व्यापाऱ्यांना पावसाच्या चिखलातच बसून त्यांची दुकाने थाटावी लागतात. ग्राहकांना चिखल तुडवीत नाईलाजाने खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे बाजाराच्या दिवशी चिखलातच बाजार करावा लागतो. त्यातच पिण्याचे शुद्ध पाणी नाही. स्वच्छतागृह बांधून ठेवले मात्र पाणी नसल्याने सध्या ते धुळखात पडले. या मूलभूत सुविधा ग्रामपंचायत करत नसल्याने विक्रेता आणि ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळा सुरू होताच कनाशी बाजार आहे की चिखलाचे साम्राज्य आहे हे समजत नाही. हजारो रुपयाचा कर ग्रामपंचायतीला जमा होतो. मात्र ग्रामपंचायत आठवडी बाजाराच्या मूलभूत सुविधेकडे अक्षम्य कानाडोळा करत आहे. नको तिथे डबल डबल सिमेंट काँक्रीटचे रस्ते केलेले आहेत. मात्र जिथे खरोखर रस्त्याची गरज आहे तिथेच रस्ता नाही. त्याच मेन रस्त्यावरून शाळेचे विद्यार्थी रोज ये जा करीत असतात आणि तोच रस्ता पूर्णतः चिखलाचा झाल्याने मुला मुलींना येथून रोज पायपीट करावी लागत आहे. शाळेचे गणवेश चिखलाच्या पाण्याने खराब होतात. चिखलात पाय भरतात. मात्र याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होते. कनाशी आठवडे बाजारात आलेल्या नागरिकांना अक्षरशः चिखलाचा सामना करावा लागतो. कुठे पाण्याने भरलेले दहाड तर कुठे चिपचिप असे वातावरण सध्या तरी कनाशी आठवडी बाजारात बघायला मिळत आहे. ग्रामपंचायत व प्रशासनाने येथील रस्ता शुद्ध पिण्याचे पाणी स्वच्छतागृह अशा अपुऱ्या सुविधांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अशी मागणी सध्या व्यापारी व ग्राहक वर्गाकडून जोर धरत आहे. रवींद्र आहेर, स्टार महाराष्ट्र न्यूज, नाशिक.